देमणी वाहेगाव इथं 30 सप्टेंबर रोजी रामकिसन ठाकरे यांना जबर मारहाण झाली होती. त्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. यामुळे या संदर्भात आज उपोषण सुरू झालं आहे. मारहाण करणाऱ्या गावगुंडांना शासन करण्यात यावं या मुख्य मागणीसाठी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनेच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद तालुक्यातील देमणी येथील कुटुंबांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे. रामकिशन अकरे यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्यात यावं, मयतांच्या कुटुंबाला सरकारी सेवेत सामावून घेण्यात यावे, मुख्यमंत्री निधीतून 10 लाख रुपये देण्यात यावे आदी मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत असून या उपोषणामध्ये आशा बागडे, एनआर तुपे, हिराबाई ठाकरे, प्रियंका बागडे, गंगाधर ठाकरे, हिरामण पवार, राणी रामकिशन ठाकरे, वनिता ठाकरे आदींचा समावेश आहे.